career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navoday, Ganitiya Olympiad, Sainik School, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8, रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 9921-73-95-50 आणि 95-03-16-25-95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. ज्यांना आपण सत्तेवर बसवले ते आपल्या विचारांचे नसेल तर सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही. एससी एसटीनं ओबीसींना मतदान करावं आणि ओबीसींनी एससी एसटीनं मतदान करावं असं आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ते बुलढाणा येथे आले असता बोलत होते. पुढे ते म्हणाले की बीपी सिंग यांनी 7 ऑगस्टला ओबीसी आरक्षण जाहीर केलं. एक पिढी सत्तेत आली परंतु आता धर्म धोक्यात नाही, आरक्षण धोक्यात आलंय. एससी ओबीसी आरक्षणाला धोका आहे. आरक्षणाची भीती घालवायची असेल तर छत्रपती संभाजीनगरला लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावे असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ओबीसींची मागणी आहे की जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी आणि ओबीसीला मानणारे 100 आमदार विधानसभेत गेले पाहिजे. राहिलेले 57 आमदार हे एससी एसटीचे, 57 आमदार वंचितचे निवडून आले पाहिजेत. ते पण ओबीसींच्या मतावर निवडून आले पाहिजेत. आपल्याला मतदान ओबीसी म्हणून करून घ्यायचं आहे. जो पक्ष आपली भूमिका घेत नाही तो आपला पक्ष नाही. 57 वंचितचे अर्थात एससी एसटीचे आणि 100 ओबीसींचे आमदार असल्यास आगामी काळात सत्ता आपलीच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत एससी एसटीनं ओबीसींना मतदान करावं आणि ओबीसींनी एससी एसटीनं मतदान करावं असं आव्हान ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आणि त्यामुळे हे 57 आमदार जे आहेत आरक्षित जागेमध्ये जे 57 आमदार निवडून येणार आहेत ते कोणाच्या मतावरती निवडून आले पाहिजेत? कोणाच्या? ओबीसीच्या मतावरती निवडून आले पाहिजेत. ते ओबीसीच्या मतावरती का निवडून आले पाहिजेत? का निवडून आले पाहिजेत? बहुमत बरोबर 145 बहुमत आहे. हे 57 च्या 57 झाले तर आपल्याकडे बहुमत येत. आपण जसा प्रयत्न करणार आपल्यामध्ये थोडासाही हलगर्जीपणा झाला हे लक्षात घ्या. विरोधक बसले तोही तेच प्रयत्न करणार की 57 आमदार आपल्याकडे आले पाहिजे. तो आरक्षणवादी जरी असला तरी तो म्हणेल मला त्यांनी निवडून आणलेला आहे. माझा नाईलाज आहे, मला त्यांच्याकडून मतदान करावं लागेल. आणि म्हणून हे 57 च्या 57 हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजे. सिटी न्यूज बुलढाणा. महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98-22-89-77-47 आणि 90-11-06-58-79 आणि 77-43-95-19-01. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24.